नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक नितीन शेळके सर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, CTET म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, या परीक्षेत पर्यावरण अध्ययन यावरती वारंवार विचारलेल्या 30 महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. हे क्वेश्चन वारंवार परीक्षेला रिपीट होत आहेत, म्हणजे येणाऱ्या परीक्षेत देखील हे प्रश्न रिपीट होण्याची शक्यता आहे. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला भरपूर मार्क मिळवून देणारा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना टेट बॅचेस जॉईन करायचे आहेत, त्यांच्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने बॅचेस क्लासेसमध्ये सुरू आहेत. यामध्ये पूर्ण सिलेबस लाईव्ह शिकवला जाणार आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. जे इच्छुक विद्यार्थी असतील त्यांनी या नंबरवरती संपर्क करावा. चला आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, भैंस की पीठ पर प्रायः बगुला पक्षी बैठा दिखाई देता है, ऐसा इसलिए होता है क्योंकि बगुला भैंस की पीठ पर परजीवी कीट खाता है, घास में पाए जाने वाली कीट खाता है, भैंस की पीठ पर बैठकर गाना पसंद करता है, उड़ने के बाद थोड़ा आराम करता है. जनरली आपण पाहतो गाय किंवा म्हशीच्या पाठीवर बगळा पक्षी बसलेला दिसतो, तर त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण असं आहे की त्यांच्या शरीरावर असणारे जे परजीवी कीटक गोचिडासारखे कीटक आहेत तो बगळा पक्षी खातो, म्हणून गाय देखील त्याला उडून लावत नाही. ते दोन्हीसाठी देखील फायदेशीर आहे, बगळ्याला फायदेशीर आहे आणि गायीला देखील फायदेशीर आहे. ऑप्शन 1 हे याचा आन्सर घ्यायचं आपल्याला, भैंस की पीठ पर परजीवी कीट खात आहे. सेकंड क्वेश्चन, बिहार के गाँव में बहुत से किसान अतिरिक्त धन कमाने के लिए मधुमक्खी पालन करके शहद एकत्रित करने का कार्य करते हैं, मधुमक्खी पालन करने का सबसे अच्छा समय है. एपिकल्चर म्हणजे मधुमक्षी का पालन, याच्यासाठी सगळ्यात चांगला वेळ कोणता आहे, सबसे अच्छा समय कौन सा है? इन ऑप्शन में सही आंसर है ऑक्टोबर से डिसेंबर. ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या महिन्यामध्ये मधुमक्षिका पालन म्हणजे मध गोळा करणे हा चांगला बिझनेस आहे. याचं कारण काय असावं? कारण या सीजनमध्ये फुलांची संख्या जास्त असते. मधमाशी जी आहे ती फुलांमधून मध गोळा करते आणि फुलं येण्याचा जास्त काळ असतो ऑक्टोबर ते डिसेंबर. त्यामुळे आपण काय म्हणूया, मधुमक्खी पालन करणे का सबसे अच्छा समय है ऑक्टोबर से डिसेंबर. या टॉपिकवरती रिपीट क्वेश्चन विचारलेले आहेत. हा क्वेश्चन होता 2012. नेक्स्ट क्वेश्चन पहा, हा आहे 2014, सेम आहे. मधुमक्खी पालन के विषय में सही कथन चुनिए, मधुमक्खी पालन शुरू करने का सबसे अच्छा समय जनवरी से मार्च तक का है. आत्ताच आपण उत्तर पाहिलेलं आहे, हे चुकलेलं आहे. तर आपल्याला ऑक्टोबर ते डिसेंबर म्हटलं होतं आपण, तर हे रॉंग झालं. लीची के फूल मधुमक्खियों को लुभाते हैं, मधुमक्खी पालने और उनके द्वारा उत्पादित शहद का भंडारण करने के लिए बक्सों की आवश्यकता होती है, मधुमक्खियों के लिए मीठा घोल बनाने के लिए चीनी खरीदी जाती है. तर याचं करेक्ट उत्तर आपण जज केलं असावं, तर सेकंड, थर्ड अँड फोर्थ तीनही बरोबर आहेत. लीची फूल मधुमक्खीला आकर्षित करतं, त्यानंतर बॉक्सची आवश्यकता असते आणि त्याचप्रमाणे मधमाशांना आकर्षित करण्यासाठी मिठा गोल म्हणजेच गोड पाणी तयार केलं जातं आणि त्याच्याकडे ते आकर्षित होतात. तर मग आपल्याला काय पाहिजे? BC and D हे आन्सर याचं बरोबर आहे, ऑप्शन 3, BC and D. सेम टॉपिक सेकंड क्वेश्चन, जवळजवळ बराचसा हा टॉपिकच आपला कव्हर झाला या ठिकाणी. आता आणखी पहा, परत यावरती 2022 पुन्हा क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणजे सेम टॉपिकवर क्वेश्चन विचारतात, म्हणजे तुम्हाला देखील या टॉपिकवर क्वेश्चन विचारला जाईल. आणि आपला या 3 क्वेश्चनमध्ये टॉपिक जवळजवळ बराचसा कव्हर झालेला आहे. नीचे दिए गए विकल्पों में से मधुमक्खी की सर्वाधिक उपयुक्त विशेषताएं पहचानिए, केवल रानी मक्खी ही अंडे देती है, नर मक्खी की कार्यकर्ता के रूप में कोई विशेष भूमिका नहीं है, सभी मादा मक्खी अंडे देती है,
कार्यकर्ता मक्खी भोजन को खोजती है और उसे छत्ते में लेकर आती है। आता मधुमक्षिका पालन हे करताना आपल्याला बऱ्याच वेळा असं दिसतं की काही लोक हाताने मधमाशा गोळा करताना दिसतात, तर आपल्याला प्रश्न पडतो यांना मधमाशा चावत का नाही। तर मधमाशा या तीन प्रकारच्या असतात, या ठिकाणी दिलेलं आहे पहा, राणी मक्खी आहे, नर मक्खी आहे आणि कार्यकर्ता मक्खी। तीन प्रकारच्या मधमाशा आहेत, राणीमाशी, नरमाशी आणि कार्यकर्ता। राणीमाशीचं काम असतं अंडे देण्याचं काम आहे, केवळ राणी मक्खी अंडे देती है, हे सही आहे। नरमाशीचं काम असतं प्रोटेक्शन। प्रोटेक्शन म्हणजे आपल्याला जर तुम्ही कधी मध काढायला गेला असेल आणि आपल्याला जर मोहोळ चावलेला असेल, मधमाशा जर चावलेल्या असतील, तर आपल्याला कोण चावलं? नरमाशी आपल्याला चावलेली आहे। आणि कार्यकर्ता मक्खी ही तिसऱ्या प्रकारची, कार्यकर्ता माशी, कामकरी माशी म्हणतात त्याला। आणि त्या माशीचं एकच काम आहे, मध गोळा करायचा आणि त्यामध्ये आणून ठेवायचा। म्हणजे ही कार्यकर्ता मक्खी भोजन खोजती आहे और उसे छत्ते में लेकर आती है। ओके, सभी मादा मक्खी अंडे देती है, नर मक्खी, सभी मादा मक्खी अंडे नहीं देती, ये रॉन्ग है। नर मक्खी कार्यकर्ता के रूप में कोई विशेष भूमिका नहीं है, ये भी सही है। नर मक्खी काम करायचं काही काम करत नाही आहे, ती फक्त प्रोटेक्शनचं काम करते। म्हणजे आपल्याला ऑप्शन 1, 2 आणि 4 ए बी ओर डी, ऑप्शन 1 सही आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, सेम टॉपिक, यावरती देखील खूप प्रश्न विचारलेले आहेत। सापो के संदर्भ में सही कथन चुनिए। हमारे देश में केवल 4 प्रकार के जहरीले सांप पाए जाते हैं। नाग यानी कोबरा जहरीले सांपों का एक प्रकार है। जहरीले सांपों के 4 खोखले दांत होते हैं। जब सांप किसी व्यक्ति को काटता है तो जहर इन खोखले दांतों से उसके शरीर में चला जाता है। सांप के काटने की दवाई सांप के जहर से ही बनाई जाती है। इसमें से कौन से कथन सही है? इसमें फर्स्ट सही है, हमारे देश में केवल 4 प्रकार के जहरीले सांप पाए जाते हैं, ये सही है। नाग जहरीला सांप है, ये भी सही है। जहरीले सांपों के 4 खोखले दांत होते हैं, ये गलत है। खोखले दांत 2 होते हैं, कंसा 2 दांत मोठे असे जहरीले दांत 2 लागल्याच्या खुणा आपल्याला त्यामध्ये दिसतात, 4 नाही तर 2 दांत असतात। म्हणजे हा आपल्याला रॉंग झाला। आणि सांप के काटने की दवाई सांप के जहर से ही बनाई जाते, ये भी सही है। बऱ्याच वेळा जर साप चावला आणि कोणता चावला हे जर माहीत असलं तर पटकन औषधोपचार करता येतो। म्हणजेच ऑप्शन ए बी डी ऑप्शन 3 हे याचं करेक्ट उत्तर आहे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। साप के जहरीले दातो को कहा जाता है, सेम टॉपिक, त्यावरती सेम क्वेश्चन परत विचारला 2022 सीटीईटीला। तर साप के जहरीले दातो को विषदंत कहा जाता है, एकदम सोपा। आता आपण जस्ट चर्चा करत होतो त्याला 2 विषयाचे दात असतात, हे पहा वरच्या बाजूला हे 2 दात आहे, 4 नसतात, 2 दात असतात। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। निम्नलिखित में से भारत में मिलने वाला कौन सा सांप जहरीला नहीं है? इनमें से कौन सा सांप जहरीला नहीं है, विषारी कुठला सांप नहीं? दुबोया म्हणजेच रसल वायपर, अफ्राई म्हणजे क्रकच शल्की वायपर, करेत भारतीय शैल अजगर मीन्स पायथन, कौन सा जहरीला नहीं है? ये सांप जहरीला नहीं है, ये कौन सा है? अजगर, भारतीय शैल अजगर म्हणजेच पायथन, हा जहरीला नाही, विषारी नाही, परंतु हा आकाराने खूप मोठा असतो। आकाराने सर्वात मोठा म्हटलं तरी चालेल, नाग वगैरे आकाराने याच्यापेक्षा बारीक असतात, परंतु हा विषारी नसतो। परंतु हा डायरेक्ट छोटे आपण समजा कोंबडी आहे, उंदीर आहे, यांना डायरेक्ट गिळतो, इतका तो आकाराने मोठा असतो, तर पण हा विषारी नसतो। पा, 3 क्वेश्चन विचारलेत सेम सापावरती, म्हणून तुम्हाला सांगितलं की मी रिपीट होणारेच क्वेश्चन यामध्ये घेतलेले आहेत, एकदम सोपं काम आहे।
पक्षी अपनी गर्दन बहुत अधिक हिलाते हैं, इसका कारण है कि पक्षी अपनी गर्दन बहुत हिलाते हैं, इसका कारण क्या है? उनके कान पंखों से ढके होते हैं, वह उड़ सकते हैं, उनकी आंखों की पुतली घूम नहीं सकती, उनकी आंखें छोटी होती है। इसमें से सही आंसर है ऑप्शन 3, उनकी आंखों की पुतली घूम नहीं सकती। आंखों की पुतली म्हणजे आपण त्याला बाहुली म्हणतो, ठीक आहे ना। आता पहा, आपल्याला चेहरा न हलवता आपल्याला या बाजूचं पाहता येतं, आपल्याला फक्त आपल्याला डोळे फिरवता येतात आणि इकडे इकडे पाहता येतं। तसं यामध्ये काय सांगितलं, पक्षियों की आंखों की पुतली घूम नाही सकती, मग त्यांना इकडे इकडे पाहायला काय करावं लागेल, मान हलवावी लागेल। ओके, त्यांना म्हणून जास्त वेळा मान हलवावी लागते। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, निम्नलिखित में से कौन सा कीट मधुमक्खियों की भांति कॉलोनी मीन्स बस्ती में एक साथ नहीं रहता? कौन सा कीट, कोणता कीटक ग्रुप ने राहत नाही, कॉलोनी म्हणजे ग्रुप ने राहत नाही, ततया याने बर, चीटी, दीमक और मकडी, ग्रुप ने कोण राहत नाही, एक साथ नहीं रहता, बस्ती में और या कॉलोनी में नहीं रहता? इसका सही आंसर है मकड़ी। आपल्याला माहिती आहे मकडी म्हणजे आपण स्पायडर म्हणजेच कोळी, तो एकटा असतो, त्याचं एक जाळं असतं, त्याच्यात तो एकटा असतो, त्याला ग्रुपने राहणं आवडत नाही। नेक्स्ट क्वेश्चन, खेजडी वृक्ष के विषय में सही कथनों को चुनिए, या टॉपिकवरती खूप वेळा प्रश्न, प्रत्येक जवळजवळ क्वेश्चन पेपरला प्रश्न आहे खेजडी वृक्षवरती। तर आपण पाहूया याविषयी थोडीशी माहिती व्यवस्थित दिलेली आहे। यह वृक्ष मुख्यतः रेगिस्तान क्षेत्रों में पाया जाता है, इसे अधिक जल की आवश्यकता नहीं होती, यह छायादार वृक्ष है, इसकी छाया में बच्चे खेलना पसंद करते हैं, यह अपने तने में जल एकत्र करता है और लोग पतले पाइप से इसे इस जल को पीते हैं। इनमें से कौन से कथन सही है? इसका सही आंसर है ऑप्शन नंबर, ये खेजड़ी वृक्ष है, ए बी और सी। खेजड़ी रेगिस्तान में पाया जाता है, इसे अधिक जल की आवश्यकता नहीं होती, यह छायादार वृक्ष है जिसकी छाया में बच्चे खेलना पसंद करते हैं। ये तीनों कथन सही है और चौथा गलत है। सेम क्वेश्चन, सेम टॉपिक, गांव का नाम वहां उगने वाले कई खेजड़ी पेड़ों के कारण पड़ा, इस गांव के लोग पौधों, पेड़ों और जानवरों की बहुत देखभाल करते हैं, भारत में यह गांव है। आता खेजड़ी आताच आपण चर्चा केलेली आहे, त्या झाडांवरून त्या गावाचं नाव खेजड़ी असं पडलेलं आहे, आणि हे गाव कुठल्या राज्यामध्ये आहे? आताच आपण काय पाहिलं होतं, वाळवंटाच्या भागात आहे, म्हणून हे गाव आहे, कोणी पण सांगेल पटकन, राजस्थान में। गाव का नाम वहां उगने वाले खेजड़ू पेड़ों के कारण पड़ा है और वह गाँव राजस्थान में है। क्वेश्चन नंबर 12, इस पौधे में पत्तियां हैं जिन्हें सब्जी की तरह प्रयोग में लाया जाता है, इसके बीजों से तेल प्राप्त किया जाता है, यह पौधा है पालक, नारियल, बंद गोभी या सरसों? ये पौधा पहचानिए, ये इसका चित्र है, कौन सा, इसके पत्तियों की सब्जी और इसके बीजों से तेल प्राप्त किया जाता है, ये उसके बीज है। अब सबने पहचान लिया है, ये है सरसों। आता ही सरसों की शेती जास्त उत्तर भारतामध्ये केली जाते, साउथपेक्षा नॉर्थ इंडियामध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, नीचे दिए गए सभी जानवरों में निम्नलिखित में से कौन सी विशेषता पाई जाती है? आता यांची स्पेशलिटी सांगायची, आपल्याला विशेषता सांगायची, छिपकली, गौरेया, कछुआ, साप, यांच्यामध्ये काय काय कॉमन पाहिजे सर्वांमध्ये? ओके, ये जहरीले होते, जहरीले, कछुआ जहरीला नाही आहे म्हणून याला पण रॉंग करूया, भूमी एवं जल दोनों में रहते, छिपकली दोन्हीकडे राहत नाही, कट करूया, शल्क से ढके होते, सगळ्यांना अप्लाय होत नाही,
मग ये अंडे देते हैं, ये सभी अंडे देते हैं, ऑप्शन वन इसमें सही आंसर है। ये सभी के बारे में कॉमन क्या है, ये सभी अंडे देते हैं। नेक्स्ट क्वेश्चन आहे, निम्नलिखित में से कौन बीज नहीं है, बहुत ही आसान सवाल है, कौन बीज नहीं है, गेहूं, काली मिर्च, साबूदाना और सौंफ। गेहूं, काली मिर्च, साबूदाना, साबूदाना ये बीज नहीं है, बी नहीं है, हे बनवलेलं आहे, साबूदाणा फॅक्टरीत बनवला जातो, बी नाही आहे ते, ओके, नाहीतर साबूदाणा लावून पाल, ओके, आहे तो पण साबूदाणा जाईल मातीमध्ये। नेक्स्ट, या टॉपिकवर पण खूप वेळा प्रश्न आहे, घटपर्णी वनस्पती, घटपर्णी पौधा निपेंथिस का मुह छोटी छोटी कैंटियों से ढका होता है, भारत में नहीं पाया जाता है, मेंढकों, कीड़े मकोड़ों और चूहों को चालाकी से फंसाकर खा जाता है किंवा खाता है, कीड़े मकोड़ों को आकर्षित करने के लिए उच्च तारत्व की ध्वनियां निकालता है। आता यामध्ये घटपर्णी आपल्याला माहिती आहे कीटक भक्षी वनस्पती आहे, तर यासाठी योग्य ऑप्शन आहे ऑप्शन तीन, अशी घटपर्णी दिसते, त्याचं हे पण अशा प्रकारची घटपर्णी वनस्पती आहे। हे पहा, कीटक भक्षी पौधा घटपर्णी, सीटीटी में एक सवाल पक्का, म्हणजेच यावरती 100% एक प्रश्न विचारला जातो, तर याचं ऑप्शन तीन उत्तर घ्यायचं, आपल्याला मेंढको, कीडे मकोडो और चूहो को चालाकी से फसाकर खाता है, चालाकी से फसाकर खाता है, ऑप्शन तीन। सेम पॉइंटवर नेक्स्ट क्वेश्चन बघा, निपेंथिस वह पौधा जो शिकार करता है के विषय में नीचे दिए गए कथनों पर विचार कीजिए। आता पहले होता अपन घटपर्णी याच्यावरती परत क्वेश्चन, यह पौधा ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया और भारत में मेघालय में पाया जाता है, इसका आकार घड़े जैसा होता है और इसका मुंह एक पत्ती से ढका होता है, यह केवल छोटे कीड़े मकोड़ों को फंसा कर उनका शिकार करता है, यह छोटे कीड़े मकोड़ों को खींचने के लिए मुंह का आवाज निकलता है, जो इसमें फंस जाते हैं वह बाहर नहीं निकल पाते। तर याच्यासाठी आपण कुठला करेक्ट ऑप्शन सांगितलं होतं, तर ऑप्शन सांगायचे ऑप्शन वन अँड टू, वन अँड टू का सांगायचे, यह पौधा ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया और भारत में मेघालय में पाया जाता है, इसका आकार घड़े जैसा होता है, आकार घड़े जैसा होता है और इसका मुंह एक पत्ती से ढका होता है, ओके, त्याच्यावरती छोटी पत्ती आणि जेव्हा ते कीटक वगैरे बसल ती त्याला खाली खेचलं जातं, खाली पडते, ओके। तर यावरती क्वेश्चन विचारला जातो, पहा दोन्ही परीक्षांचे क्वेश्चन मी तुम्हाला दाखवले। नेक्स्ट क्वेश्चन, निम्नलिखित में से कौन सा पक्षी कैक्टस के पौधों के कांटों के बीच अपना घोंसला बनाता है, कैक्टस पाहिलेला असेल त्याला काटे असतात कैक्टस आणि त्याच्या आतमध्ये काय करतो तो त्याचं घर बनवतो, तर मी त्याचं चित्र दाखवतो। ये पक्षी कॅक्टस हे पाहिजे सगळे काटे आहेत आणि काट्याच्या मध्ये घर बनवतो, काट्याच्या मध्ये घर बनवायचा पर्पज सर्वांना माहित आहे, प्रोटेक्शनसाठी, कुणी त्याच्या अंडी किंवा पिल्ले यांना इजा पोहोचू नये म्हणून तो एकदम काट्यामध्ये घर बनवतो। तर त्याचं नाव याच्यापैकी कोणतं, हा त्याच्यावरून ओळखला असेल, ते म्हणजेच कबूतर, म्हणजेच पाखता, पाखता हा पक्षी कॅक्टसमध्ये एकदम काट्यांच्या आतमध्ये घर बनवतो, म्हणजे ते सिक्युरिटीसाठी तिथे घर बनवतो। नेक्स्ट क्वेश्चन, आमतौर पर यह माना जाता है कि रात में जागने वाले जानवर हर चीज को जिस रंग में देखते हैं वे रंग है, रात्री जे प्राणी, रात्री काही प्राण्यांना स्पष्ट दिसतं परंतु त्यांना कोणत्या रंगात दिसतं, जिस रंग में देखते हैं वे रंग है, काला और सफेद, बैंगनी और नीला, हरा और पीला, नारंगी और लाल। तर जे प्राणी रात्री पाहतात त्यांना काला और सफेद म्हणजे काळा आणि पांढरा एवढंच दिसतं। आपल्याला माहिती आहे आपल्याला दिसण्यासाठी दंडपेशी आणि शंकूपेशी या दोन्ही महत्त्वाच्या असतात, ठीक आहे ना, शंकूपेशी कलरसाठी असतात, कलरचं नॉलेज करून देण्यासाठी, आणि ज्या दंडपेशी असतात त
त्या लाईटचं नॉलेज करून देतात. पण दंड पेशी कमी लाईटमध्ये पण ॲक्टिव्ह राहतात. आणि म्हणून जे प्राणी रात्री ज्यांना स्पष्ट दिसतं, रात्री शिकार करतात, रात्री फिरतात, त्यांच्यामध्ये कोणत्या दंड पेशी स्ट्रॉंग असतात आणि त्यांना ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सगळं दिसतं. म्हणजे दिसायला कुठलंही कमी नाही, फक्त कलर ब्लॅक अँड व्हाईट दिसतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. हाथियों के विषय में नीचे दिए गए कथनों पे विचार कीजिए. यावरती पण वारंवार क्वेश्चन आहे. हाथी बहुत कम आराम करते है, यह एक दिन में केवल 2 से 4 घंटे ही सोते. पहा आता कुणाच्या वाचनात गेलं त्या पद्धतीने सांगा. एक बड़ा हाथी एक दिन में 200 किलोग्राम से अधिक पत्तिया और झाड़िया खा लेता है. इन्हें पानी और कीचड़ में खेलना बहुत भाता है, इससे इसके शरीर में ठंडक मिलती है. किसी हाथियों के झुंड में सबसे बुजुर्ग हाथी ने ही सभी फैसले लेती है. इनमें से कौन से कथन सही है? इसका सही आंसर, हाथी बहुत कम आराम करते हैं, ये सही है. आपण असं म्हणतो दुपारी झोपल्यावरती तब्येत वाढते. ओके, झोपल्यावर, जास्त झोपल्यावर तब्येत वाढते. हाथी बिचारा 2-4 तासच झोपतोय तरी पण त्याची तब्येत मोठी आहे. एक बड़ा हाथी एक दिन में 200 किलोग्राम से अधिक पत्ती और झाड्या खाता, ये गलत है. 200 किलोग्राम म्हणजे जरा जास्तच झालं. 200 किलोग्राम म्हणजे जास्तच झालं. समजा आपलं जर वजन घेतलं साधारणपणे, जनरली 50-60 किलो 70 किलो, 200 म्हणजे आपल्या वजनाच्या तिप्पट, एवढं तर अन्न काही हत्तीला रोज लागणार नाही. ओके, मग हे रॉंग आहे. इने पाणी और किचड मे, हे बरोबर आहे. हत्ती बऱ्याच वेळा आपल्याला नदीचे किनारी दिसतील, पाण्यात खेळताना दिसतील. ओके, म्हशीसारखं त्यांना पाण्यात वगैरे असं थांबायला आवडतं. किसी हाथी के झुंड में सबसे बुजुर्ग हाथी ने ही सभी फैसले लेती है, ये सही है. अगले क्वेश्चन के लिए याद रखना, ये सही है. सबसे बुजुर्ग हाथी ने सभी फैसले लेती है. झुंड मध्ये एक मॉनिटर, आपल्या वर्गात जसा मॉनिटर आहे तसं हत्तीमध्ये सगळ्यात मोठी जी हाथीनी असते ती सगळे डिसिजन घेते आणि त्यानुसार जाते. ओके, तर हे याचं आन्सर येईल कोणतं, सी डी ओर ए. म्हणजे फक्त बी रॉंग आहे, बाकी सगळे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. निम्नलिखित में से पक्षियों का वह समूह चुनिए जिसकी प्रत्येक सदस्य हमारी तुलना में 4 गुनी अधिक दूरी की वस्तुओं को स्पष्ट देख सकने योग्य है. आता आपण पाहूया, असा ग्रुप निवडायचा आहे, अशा पक्ष्यांचा ग्रुप निवडायचा, त्यांना आपल्यापेक्षा 4 पट जास्त दिसतं, जास्त क्लिअर दिसतं. ओके, कौवा चिल बबूल, बाज चिल गिद्ध, पाकता कौवा मोर, बाज कबूतर तोता. जनरली प्राण्यांना आपल्यापेक्षा चांगलं दिसतं, जवळजवळ सगळ्याच क्वालिटी आपल्यापेक्षा छान आहेत प्राण्यांमध्ये. ओके, दिसायला आपल्यापेक्षा छान आहे, गंधज्ञान छान आहे. म्हणजे आपण पहा, एखाद्या गुन्ह्याचा शोध घ्यायचा असेल तर आपण कुत्रा बोलवतो, कुत्र्याला एकदा वास दिला की तो बरोबर चोराला पकडतो, म्हणजे त्याला तेवढं नॉलेज आहे. तसं आता आपण याच्यावर फक्त चर्चा कशाची करणार आहे, दिसण्याला कोण स्ट्रॉंग आहे आपल्यापेक्षा 4 पट स्पष्ट. तर याच्यामध्ये पाहूया, सेकंड ऑप्शन बाज चील और गिद्ध, ये तिन्ही पक्ष्यांना आपल्यापेक्षा जास्त चांगलं दिसतं. कौवा एवढा काही स्ट्रॉंग नाही आहे, तो आपल्यासारखाच म्हणूया. मोर पण एवढा नाही आणि तोता पण नाही, म्हणून कबूतर पण नाही. म्हणून आपण बाज चील और गिद्ध, बाज म्हणजे गरुड, घार आणि गिदड, हे जे असतात हे खूप जनरली हे पक्षी आपल्याला दिसत नाहीत, कारण ते एकदम लांब असतात. लांबून ते त्यांचं टार्गेट म्हणजे त्यांचं जे अन्न आहे ते पाहतात. आपल्यापेक्षा 4 पट लांब असले तरी त्यांना स्पष्ट दिसतं. असे दिसण्यासाठी स्ट्रॉंग असलेले पक्षी बाज, चील आणि गिद्ध. नेक्स्ट, निम्न में से कौन सा जड नहीं है, कौन सा जड नहीं है. जड म्हणजे मुळी, कोणतं मूळ नाही, मूळ नाही. आलू, मुली, टॅपिओका और शकरकंदी. टॅपिओकावरती पण भरपूर क्वेश्चन आहेत, केरळमध्ये पिकवलं जातं, याच्यावरती खूप प्रश्न विचारलेले आहेत. तर यामध्ये पहा, कोण मूळ नाही, जड नाही आहे. तर हे सर्वांचं आवडतं, सगळ्यांचं आवडतं, आवडती भाजी म्हणूया आपण त्याला. ओके, ज्याच्याशिवाय हे जर नसतं तर आपल्या भाजीचं काय झालं असतं.
तर आलू म्हणजेच बटाटा याला आपण मूळ म्हणत नाही तर काय म्हणतो याला खोड, खोड या कन ह्याच्यामध्ये त्याला पकडतो. तर याचा आन्सर द्यायचा आपल्याला आलू. नेक्स्ट, पत्ती में शिराव एवं व्यवस्था का नाम है, छोटी शिराव की व्यवस्था का नाम है. झाडांचं जे पान असतं त्याच्यामध्ये ज्या रेषा असतात म्हणजे शिरा असतात त्याच्यानुसार त्याच्यानुसार डिझाईन बनतं त्याला काय म्हणतात, त्याला शिराविन्यास, शिराविन्यास असा शब्द वापरला जातो आणि त्यानुसार कॅटेगरी केली जाते वनस्पतींची. पॅरलल असतो शिराविन्यास, काही झाडांच्या पानांमध्ये शिरा एकमेकाला समांतर असतात त्याला समांतर असा शिराविन्यास म्हणतात आणि काहीमध्ये नेटसारखं जाळी तयार झालेली असते त्याला जाळीदार म्हणतात. म्हणजे थोडक्यात पानांच्या मध्ये असलेल्या ज्या शिरांची डिझाईन असते त्याला शिराविन्यास असा शब्द वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे पा, पौधों के ऊपरी भागों से बाष्प के रूप में जल की क्षति को कहते हैं. पानांमधून काय होतं, पाण्याचं काय होतं, पाणी निघून जातं, त्या प्रोसेसला काय म्हणायचं, तर एकदम सिंपल प्रोसेस आहे ती, पाण्याची वाफ होऊन जाते त्या प्रोसेसला म्हणणार आपण इव्हपोरेशन म्हणजेच बाष्पोत्सर्जन, बाष्पीभवन, पाण्याचं वाफेत रूपांतर. बाष्पीभवनचे काय डेफिनेशन करतो आपण, उत्कलन बिंदूपेक्षा कमी कोणत्याही टेम्परेचरला द्रवस्थितीतून वायुस्थितीत पदार्थ कन्वर्ट होतो याला आपण म्हणणार इव्हपोरेशन म्हणजेच बाष्पीभवन. नेक्स्ट क्वेश्चन, निम्न में से किन पौधों के बीज पशुओं द्वारा विस्थापित होते हैं. निम्नलिखित में से किन पौधों के बीज पशुओं द्वारा विस्थापित होते हैं. सही, ये पौधा है इसका नाम है आक और ये इसके बीज है. जेव्हा याचे बीज असते ते फुटल्यानंतर त्यातून असं बीज बाहेर पडतं आणि हवेमध्ये आणि पक्षी प्राण्यांच्या सहाय्याने हे लांब गेज लांब उडून जातं आणि त्या ठिकाणी वनस्पती नवीन तयार होते. निम्न मेसे किन पौधो की जडो मे नायट्रोजन जोडणे वाले बॅक्टेरिया की ग्रंथिया नाही होती आहे. काही झाडांच्या मुळांवरती नायट्रोजनचं स्थिरीकरण केलं जातं. ओके, नायट्रोजन म्हणजे मुळांवरती गाठी गाठीसारखी रचना असते, त्या गाठी म्हणजे काय केलं जातं, नायट्रोजन स्थिरीकरण केलं जातं, ग्रंथी असतात. आता यापैकी तीन जणांच्या मुळांवरती त्या ग्रंथी आहेत, एकावरती नाही, एकच नायट्रोजनचं स्थिरीकरण करत नाही. तुलसी, मूंगफली, स्वीट पी, बगीचेवाली मटार, गार्डन पी, तर याच्यामध्ये तुलसी ही वनस्पती अशी आहे ते नायट्रोजनचं स्थिरीकरण करत नाही, बाकी मूंगफली, स्वीट, मटार आणि बगीचेवाली मटार या तिन्हीमध्ये मुळांवरती नायट्रोजनचं स्थिरीकरण केलं जातं आणि हे पिकं घेतली की आपल्या जमिनीतलं नायट्रोजनचं प्रपोर्शन वाढतं आणि पुढच्या पिकाला त्याचा फायदा होतो. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. निम्नलिखित मे कोण सा परजीवी पौधा है. परजीवी जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. जनरली वनस्पती म्हणलं की स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, पण काही वनस्पती स्वतः अन्न तयार करत नाही, ते दुसऱ्यावर डिपेंड आहेत. परजीवी पौधा कोणसा आहे, पीपल, अंगूर, अमरवेल और मनी प्लांट. पीपल स्वयंपोषी आहे, अंगूर पण आहे, मनी प्लांट पण आहे, अमरवेल. अमरवेल कसा असतो तर असा, अमरवेल येलो कलरचा असतो, तुम्ही पाहिलेला असेल, त्याला पान, खोड, मूळ असं काही डिवायडेशन नसतं, एक धाग्यासारखी रचना असते, येलो कलरचा असतो, धाग्यासारखी रचना असते आणि ही वनस्पती काय करते, जी दुसरी वनस्पती आहे तिच्यावर वाढते आणि त्या वनस्पतीने त्याच्या शरीरामध्ये म्हणजे त्याच्या फांदीमध्ये स्वतःच्या मुळ्या खोचते आणि तिथून त्यांनी तयार केलेलं अन्न रेडीमेड अन्न शोषून घेते. म्हणून अमरवेल ज्या वनस्पतीवर वाढेल त्या वनस्पतीचं वाढ होत नाही, ती वनस्पती जास्त विकास होत नाही, ती दुसऱ्या वनस्पतीला ती नष्ट करते. परंतु अमरवेल काही नष्ट होत नाही, त्याची काडी जरी पडली दुसऱ्या याच्यावर तर परत ते वाढत जातं. एकदा ही वनस्पती वाढली की याला कमी करणं जरा अवघड असतं. तर असे अमरवेल हे परजीवी आहे, परजीवी वनस्पती आहे, नाव लक्षात ठेवायचंय सर्वांनी. नेक्स्ट क्वेश्चन, पटसन का रेसा
पटसन भाग के पौधे के किस से प्राप्त होता है? पटसन म्हणजे आपल्याला काय म्हणूया, जूट. तर हे कशातून मिळवलं जातं? तर आता याच्यासाठी मी तुम्हाला त्याचं चित्र पण दाखवतो. हे बघा, अशा प्रकारचं पटसन म्हणजे जूट जे आपण मिळवतो ते असं असतं. आणि ते कशापासून मिळवलं जातं? तर या पद्धतीने ते मिळवतात. म्हणजे हे जे त्याला असं वाळायला ठेवलं जातं आणि त्याच्यापासून ते जूट मिळवलं जातं, त्यापासून मग रस्सी वगैरे तयार केली जाते. तर त्याला आपण काय म्हणूया, तणा, म्हणजे आपण जे खोड आहे याच्यापासूनच धागा त्याचा तयार केला जातो. तर पटसनची शेती अशी असते, हे मोठे झाल्यानंतर काढून त्याला असं वाळून असं भिजून वाळवलं जातं आणि त्याच्यातून ते धागे मिळवले जातात. निम्नलिखित में से कौन से जानवर का आगे का दांत उसकी पूरी जिंदगी बढ़ता रहता है? बघा, काही प्राणी आहेत त्यांचे दात वाढतात, त्यापैकी कोणत्या प्राण्याचा दात वाढतो? बघा, गिलहरी, बाघ, सौंप और बिल्ली, इनमें से सही आंसर है ये. इसका नाम है गिलहरी. गिलहरी म्हणजेच खारुताई. तुम्हाला खारुताई पाहिली असेल तुम्ही. खारुताईची पोझिशन हीच असते पासाकडे, आणि तिच्या हातामध्ये काहीतरी असतं कडक, शेंगा वगैरे, आणि ती खात असते. म्हणजे तिचे पुढचे दात वाढत असतात ती, आणि एकदम कडक काहीतरी ती खात असते. जर तिने ते खाल्लं नाही तर तिचे दात प्रपोर्शनपेक्षा जास्त वाढतील, म्हणून ते मोकळ्या वेळेत आपली काहीतरी कुरतडत बसलेली असते आणि कडक खाते ती. तर तिचे पुढचे दात नेहमी वाढत असतात. नेक्स्ट, सिंकोन पेड़ के किस भाग का उपयोग मलेरिया के उपचार के लिए किया जाता है? सिंकोन या झाडाचा उपयोग मलेरियाला औषध म्हणून केला जातो. मग त्याचं काय वापरलं जातं? मूळ वापरलं जातं, खोड वापरलं जातं, पान वापरलं जातं, फूल वापरलं जातं का साल वापरली जाते? छाल, पत्ते, बीज या जड? तर हे आहे सिंकोन, आणि त्याचं वापरतो आपण साल, म्हणजे आपण त्याचं काय वापरतो? छाल. सिंकोन पेड के छाल का उपयोग मलेरिया के उपचार के लिए किया जाता है. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पौधे का वह भाग जो दांत के दांत दर्द के उपचार के लिए उपयोग किया जा सकता है. आता हा तुम्ही सर्वांनी अनुभव घेतलेला आहे की दांत दुखत असल्यावरती कोण उपयोगाला येईल? सौंप, लौंग, मेथी और अफीम के बीज. आता ती जी वनस्पती आहे ती ही आहे, ही आहे लौंग. जेव्हा दात दुखत असेल तेव्हा लौंग उपयोगाला येत. आपण लौंग दातामध्ये धरतो, किंवा ज्या टूथपेस्टच्या सर्व ॲड आहेत त्याच्यामध्ये लौंगचं, लौंग याच्यामध्ये आहे असं ॲडमध्ये सांगितलेलं असतं. तर दाताच्या उपचारामध्ये याचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन, मगरमच्छ मुख्य रूपशी शिकारीद्वारा शिकार किए जाते हैं. मगरींचा शिकार कशासाठी केला जातो? सिंगो के लिए, खुशबू के लिए, त्वचा के लिए, दातो के लिए. आता सिंगो के लिए, मगरमच्छला काही सिंग नसतात. मगरमच्छ पाहिलं ना, पहि तर मगरमच्छ आहे, तिला सिंग नाही आहे, खुशबू नाही आहे, ठीक आहे ना, खुशबू के लिए नाही. दातो के लिए या त्वचा के लिए? तर दातो के लिए नाही, त्वचा के लिए. मगरमच्छ का शिकार किया जाता है शिकारियों द्वारा त्वचा के लिए, कारण मगरीची जी त्वचा असते ती अतिशय स्ट्रॉंग असते, अतिशय स्ट्रॉंग असते, कडक असते, तिला डिमांड आहे तिच्या त्वचेला. प्रत्येकाच्या प्राण्याच्या एका एखाद्या अवयवाला जसं हस्तिदंताला डिमांड आहे, तसं मगरीच्या त्वचेला डिमांड आहे, आणि त्वचेसाठी तिची शिकार केली जाते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण CTET मध्ये विचारलेले अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन पाहिले. या क्वेश्चनचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आणखी अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्यू.